नमस्कार पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात फक्त एक वाटी उरलेल्या भाता भातापासून किंवा शिळ्या भातापासून एक अशी रेसिपी जी पाहताच तुम्ही लगेचच बनवायला घ्याल फक्त चार चमचे तेलामध्ये ही रेसिपी बनते आणि चवीला अतिशय छान लागते शिळ्या भातापासून बनणाऱ्या खूप वेगवेगळ्या रेसिपीज तुम्ही पाहिल्या असतील पण ही रेसिपी अगदी वेगळ्या पद्धतीने बनते अगदी झटपट बनते आणि चवीला तर अतिशय जबरदस्त बनते तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी उरलेला भात घ्यायचा आहे इथे तुम्ही कोणताही शिजलेला भात वापरू शकता इंद्रायणी तांदळाचा असो किंवा बासमती तांदळाचा असो त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी बेसन आणि पाव वाटी रवा घालायचा आहे आता यामध्ये पाव वाटी दही घालायचं आहे दही किंचितसं सा आंबट असावं म्हणजे याला चव खूप छान येते आता यामध्ये एक इंच आल्याचा तुकडा चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या खल खलबत्त्यामध्येच वाटून मी घातलेल्या आहेत त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आता मिक्सरला याला एक ते दोन वेळा फिरवून घ्यायचं आहे तर अगदी थोडं थोडं पाणी घालत मिक्सरला याला प्रत्येक वेळी दोन ते तीन वेळा फिरवून घ्यायचं आहे म्हणजे शिजलेला भातसुद्धा अगदी बारीक वाटून तयार होतो तर हे पहा अशा प्रकारचं हे बॅटर बनवून घ्यायचं आहे तर एकूण मी यामध्ये पाऊन ते एक वाटी पाणी वापरलेलं आहे आता हे बॅटर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता पुन्हा यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे कारण यामध्ये रवा घातलेला आहे आणि तो छान फुलण्यासाठी थोडंसं पाणी पुन्हा ॲड करायचं आहे आता याला अगदी छान मिक्स करून घ्यायचं आहे तर दोन ते तीन मिनिट एकाच दिशेने याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये एक चमचा साखर घालायची आहे आणि एक चमचा मीठ घालायचं आहे किंवा चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर इथे मी सैंदव मीठ वापरलेलं आहे तुम्ही साधं मीठ वापरलं तरी चालेल आता याला दोन ते तीन मिनिट पुन्हा एकाच दिशेने फिरवून घ्यायचं आहे असं केल्यामुळे हे शिजवताना खूप छान फुकतं आणि स्पॉन्जी बनतं आता याच्यावरती झाकण ठेवून याला पंधरा मिनिटे रेस्ट द्यायचे आणि तोपर्यंत एका भांड्यामध्ये किंवा कडईमध्ये थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये या प्रकारचा स्टँड ठेवायचा आहे याच्यावरती झाकण ठेवून पाण्याला छान उकळी काढायचे आता हे जे बॅटर आहे ते या ट्रेमध्ये मी शिजवून घेणार आहे तर या ट्रेला तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही या अशा प्रकारचा स्क्वेअर शेपचा केकचा ट्रे सुद्धा वापरू शकता तर अगदी सगळ्या बाजूनी याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे निघताना ते व्यवस्थित निघतं अजिबात तुटत नाही आणि पंधरा मिनिटानंतर हे बॅटरसुद्धा तयार आहे रवासुद्धा छान फुललेला आहे याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे पहा अशाच कन्सिस्टन्सीचं हे बॅटर ठेवायचं आहे याच्यापेक्षा जास्त पातळ याला करायचं नाही आता यामध्ये एक चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालायचा आहे आणि शक्यतो लेमन फ्लेवरचा इनो फ्रूट सॉल्ट घालायचा त्यामुळे थोडासा आंबटपणासुद्धा येतो आणि फ्लेवर सुद्धा याचा छान लागतो आता एकाच दिशेने याला पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे अगदी दोन ते तीन सेकंद मी याला मिक्स करून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता यामध्ये आता एअर बनायला सुरुवात झालेली आहे आता इथे पाण्याला सुद्धा उकळी आलेली आहे याचं झाकण काढून घ्यायचं आहे आता तेल लावलेला जो ट्रे आहे तो अगोदरच या भांड्यामध्ये मी ठेवलेला आहे तर ते अगोदरच का ठेवायचं ते मी नंतर सांगेनच आता यामध्ये बनवून घेतलेलं बॅटर घालायचं आहे जर तुमच्याकडे अर्धी वाटीच भात शिल्लक असेल तर त्याप्रमाणे साहित्याचं सा प्रमाण घेऊन हे तुम्ही बनवू शकता बॅटर भरून घेतलेला जो ट्रे असतो तो कडईमध्ये किंवा अशा प्रकारच्या खोलगट पातेल्यामध्ये ठेवायला अवघड होतं पण तो ट्रे ठेवताना हाताला किंवा बोटांना आपल्या चटका बसायची शक्यता असते त्यामुळे अगोदरच रिकामा ट्रे या भांड्यामध्ये ठेवून त्यानंतर त्याच्यामध्ये बॅटर ओतलं तरी चालतं आता याला झाकण लावून लो टू मीडियम फ्लेमवरती पंधरा ते वीस मिनिट याला शिजवून घ्यायचं आहे दहा मिनिटांनी तुम्ही चेक करू शकता शिजलं नसेल तर पुन्हा पाच ते दहा मिनिटांसाठी शिजवून घेऊ शकता तर बरोबर वीस मिनिटांनी मी याचं झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता किती छान हे फुगलेलं आहे टूथपिकच्या साह्याने किंवा सुरीच्या साह्याने याला तुम्ही चेक करून पाहू शकता तर टूथपिक किंवा सुरी अगदी आतपर्यंत याप्रमाणे घालायची आहे ले ले तुम्ही पाहू शकता टूथपिकला अजिबात बॅटर लागलेलं नाही म्हणजे हे परफेक्ट शिजलेलं आहे त्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर लक्षात ठेवा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच याच्या कडा सैल करून घ्यायच्या आहेत सुरीच्या साह्याने आणि तुम्ही पाहू शकता अगदी अलगदपणे हे ट्रेपासून बाजूला झालेलं आहे तर याला तुम्ही शिळ्या भाताचा ढोकळा सुद्धा म्हणू शकता किती स्पॉन्जी बनलेला आहे तुम्ही पाहू शकता तर हे पहा अगदी स्पॉन्जी बनलेला आहे आणि आतून सुद्धा हा अगदी परफेक्ट शिजलेला आहे हा जो शिजलेला ढोकळ्याचा ब्लॉक आहे तो तुम्ही असाच ठेवू शकता आणि पाहिजे त्यावेळी याचे काप करून याला फोडणी देऊन तुम्ही याला सर्व करू शकता आता याला फोडणी देण्यासाठी याचे काप करून घ्यायचे आहेत तर साधारण इतक्या जाडीचे हे काप करून घ्यायचे आहेत तर हे पहा अगदी व्यवस्थित याचे काप होत आहेत कुठेही हे तुटत नाही आणि तुम्ही पाहू शकता आतूनसुद्धा हे परफेक्ट शिजलेलं आहे अगदी स्पॉन्जी बनलेलं आहे तर अशा प्रकारे याचे सगळे काप मी आता करून घेणार आहे आपण केक जसा बनवतो तसंच हे अगदी स्पॉन्जी बनलेलं आहे आता याचे या प्रकारे कापसुद्धा तुम्ही स्टोर करून ठेवू शकता आणि पाहिजे त्यावेळी याला फोडणी देऊन किंवा याला फ्राय करूनसुद्धा तुम्ही घेऊ शकता हवं तर तुम्ही याला चार ते पाच चमचे तेलामध्ये फोडणी देऊन याला असंच सर्व करू शकता किंवा डीप फ्रायसुद्धा करून घेऊ शकता तर हा ढोकळा मी फक्त दोन ते तीन चमचे तेलामध्येच बनवणार आहे तर त्यासाठी तीन चमचे तेल मी इथे घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा जिरे एक चमचा मोहरी आणि एक चमचा तीळ घातलेले आहेत तुम्हाला या ठिकाणी हिरवी मिरची वापरायची असेल तर वापरू शकता आपण बॅटरमध्ये सुद्धा हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे त्यामुळे इथे वापरली नाही तरी चालेल थोडीशी कडीपत्त्याची पाने टाकायची आहेत आणि एक चमचा काश्मीरी लाल तिखट इथे मी टाकलेला आहे यामुळे रंग खूप छान येतो आणि जास्त तिखट सुद्धा लागत नाही आता हे अगदी छान मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅस अगदी मंद करायचा आहे म्हणजे ही फोडणी करपणार नाही आता यामध्ये करून घेतलेले काप या प्रकारे ठेवायचे आहेत याची एक साईड अगदी दोन मिनिटेच फ्राय करून घ्यायची आहे म्हणजे हा जो मसाला आहे तो सुद्धा अगदी आतपर्यंत जातो आणि हे ढोकळे दिसायलासुद्धा अगदी छान दिसतात याची दुसरी बाजूसुद्धा पुन्हा दोन मिनिटांसाठी फ्राय करून घ्यायचे याला तुम्ही आपण ढोकळ्यावरती कसं फोडणीचं पाणी घालतो त्याप्रमाणे पाणी घालूनसुद्धा सर्व करून घेऊ शकता आणि या प्रकारे जर तुम्ही हा ढोकळा बनवला तर चवीला अतिशय छान लागतो यामध्ये आपण साखर दही घातलेला आहे शिवाय हिरवी मिरची सुद्धा घातलेली आहे त्यामुळे तिखट आंबट गोड अशी याला छान अशी चव येते हे तुम्ही असंच खाल्लं तरीसुद्धा छान लागतं किंवा यासोबत तुम्ही सेजवान चटणी किंवा टॉमॅटो केचप सुद्धा घेऊ शकता तर इथे मी एक तुम्हाला तोडून दाखवत आहे आणि हे पहा अगदी स्पॉन्जी आणि जाळीदार असं हे बनलेलं आहे दिसायला तर हे अतिशय छान दिसतं आणि चवीला सुद्धा खूप छान लागतं तर हे पहा केक कसा बनतो तसंच हे बनलेलं आहे अशा प्रकारे जर शिळ्या भातापासून किंवा उरलेल्या भातापासून तुम्ही जर नाश्ता बनवला तर घरातले सगळेजण अगदी आवडीने खातील तर शिळ्या भात उरलेला असेल तर आजच ही रेसिपी तुम्ही ट्राय करा शिळ्या भातापासून आपण तसे वेगवेगळ्या वेग वेग रेसिपीज नेहमीच बनवत असतो पण हा ढोकळा शिळ्या भाताचा आहे हे कोणाला समजणारसुद्धा नाही की याची चव अगदी वेगळी वेग लागते तर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा